हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित जय जगदम्ब जय दुर्गे। माझं नाव प्रमोद सिंह काबळे, उपासना केंद्र उदगावीस मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली। मला हा अनुभव तुम्हाला सांगायचा आहे, त्या माझ्या मुलीशी संबंधित आहे। माझी मुलगी इंजिनियर आहे, मॅकॅनिकल इंजिनियर आहे, ती बॉश कंपनीत जॉब लावती। एक 2 वर्षानंतर ती म्हणाली, पप्पा मी हा जॉब सोडणार आहे, मला इथं त्रास होतो आहे आणि मला हे करायचं नाही, मला पुढं शिकायचं आहे। त्यावेळेला माझी मुलगी नाशिकमध्ये होती आणि ती एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती, 3 BHK फ्लॅट होता आणि त्या फ्लॅटला साधारण 35,000 डिपॉझिट दिलेलं होतं। व ती जॉब सोडणार म्हटल्यावर तिला 40,000 रुपये पेमेंट होतं, त्यामध्ये 20,000 घरी येत होते, त्यामुळं त्यातून मुलांचं शिक्षण घरचं सगळं चालत होतं। बाकीचं मुलगी 20,000 ती जर सगळ्या गोष्टी भागत होती, बचत वगैरे करत होती। आता ही ती जॉब सोडणार म्हणजे ते 20,000 मिळेल त्याला थांबलं, त्यानंतर तिला शिकायचं म्हणजे तिला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी पाठवायला लागणार, त्याचं 10,000 महिन्याला कमीत कमी खर्च असणार। मग मला वाटलं आपण आता आणखीन काहीतरी करायला हवं। माझे छोटे मोठे बिझनेस होते, मी ॲडव्हर्टाईजचं काम घेत होतो, प्लस माझं एक पंचरचं छोटं दुकान होतं जो भाव सांभाळत होता, आणि मिसेस हे चहाचं दुकान सांभाळत होते। मग एवढ्यात भागणार नाही, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे ह्याची जाणीव झाली। मग तिचे मुलीने जॉब सोडला आणि ती रूम सोडल्यानंतर त्या रूमचे पैसे जे डिपॉझिट दिले होते ते मालकाने माझ्या बँक अकाउंटवर पाठवलं। मग काहीतरी करायचं म्हटलं, हे पैसे ह्या पैशातूनच आपण करू शकतो, माझ्याकडे काही पैसे नव्हते, आपण ह्याच्यातूनच काहीतरी करूया असं ठरवलं। आणि एक दिवस असं पंचरच्या दुकानावर बसलो होतो तर समोर एक मुलगा एक टेबल लावून मोबाईलला ग्लास वगैरे बसत थांबला होता आणि त्याकडे बऱ्यापैकी गिराईक येत होतं, छोटा स्टॉल लावला होता। ते बघू ते जाऊन बघितलं तो कसा लावतो आहे, 1 मिनिटात मी बघितलं फक्त ते, मला वाटलं आपण हे करू शकतो आहे। मग मी भावाला म्हटलं, अरे आपण हे मोबाईलचं करूया का? भाऊ हसला, म्हणाला अरे हे काय आपल्याला जमणार आहे काय? परंतु मी ठरवलं होतं करायचं। मग मी आपल्या केंद्रातले विजयसिंह जाधव मोबाईलशी संबंधित आहेत, त्यांना फोन केला, अरे असं असं मला हे करायचं आहे, मोबाईल ॲक्सेसरीचं स्टॉल लावायचं आहे आणि तू मला कुठं मिळते सांगू शकतोस का? तो मला सांगू शकतो आहे। मी म्हटलं किती पैसे लागतील? 5-10 हजार तर घे। म्हटलं अरे एवढे 1-2 हजार नाही बघणार का? नाही म्हणाला, 5-10 हजार घे। बरं ठीक आहे म्हटलं। मी त्याबरोबर सांगलीला गेलो, तिथे गेल्यानंतर जे मालाच्या किमती मला वाटल्या त्या कमी असतील होलसेलमध्ये, तर तिथं मालाच्या किमती भरपूर होत्या। मग घेतला, 5,000 माल घेतला आणि घरी आणलो, जोमात गेलो आणलो खरं, परंतु धाडस होणार कारण त्यातलं काही सुद्धा ABCDसुद्धा माहीत नाही, मोबाईल मॉडेल बरोबर कुठले असतात काय कसं काही माहीत नाही। खिटलो, आलो घरी, आणलं आणि तसंच ठेवलं, 4 दिवस घरात तसंच पडलं। बरेच धंदे केलेले आहेत, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत। मग म्हणाला आता बायको ओरडणार की तुम्ही काहीतरी करताय, आता हे पुरीचे बी पैसे संपवा, बायको ओरडायच्या अगोदर आपण काहीतरी केले पाहिजे। मग सगळं साहित्य घेतलं, स्टॉल घेतला, टेबल घेतलं, छत्री घेतली, सगळं मोटरसायकलला लावून मिरजेमध्ये कुठं ठिकाण मिळतं का शोधत फिरायला। फिरता फिरता परत कॉन्फिडन्स लूज झाला, भीती वाटायला लागली। परत मिसेसच्या दुकानावर गेलो, म्हटलं काय कुठं जागा मिळत नाही। मिसेस म्हणाली, बघा काय करताय, नुसतं तुम्ही काय काय पाहिजे ते करताय, हाय ते बी पैसे संपून टाका। चहा पिला आणि घरी आला निघालो, तर थोडं पुढं अंतर आल्यानंतर ज्याच्या घरासमोर एक मोकळी जागा आहे, ती जागा मला वाटली आपण इथं लावूया आणि इथं आपण सगळं शिकूया आणि शिकल्यानंतर मग ट्रेन होऊन आपण चांगली जागा बघून त्या ठिकाणी लावूया असं समजून मी तिथे लावलं। पहिल्या दिवशी 200 रुपये वगैरे धंदा झाला। मग तिथं लावायला लागलो, मोबाईल यायचे, मग ते ग्लास सगळे काढायचा, मी प्रत्येक ग्लासला मापानं मोबाईल लावून ग्लास लावून बघायचा कुठला बसतं ते बसवायचा, त्यात वेळ भरपूर जायचा। मग हळूहळू चालू झालं, मग मुलीचे पैसे होतेच, मग लक्षात आलं की ग्लासबरोबर कवर पण पाहिजेत। मग सांगलीला जाऊन मुंबईला जाऊन मी कवर वगैरे आणले, मोबाईल्स केसचे कवर वगैरे आणले आणि स्टॉल लावला। त्या दिवशी माझी मुलगी पण आली होती, स्टॉल लावलेलं बघून लोक या लागले आणि गिराईक व्हायला लागलं। मग मला 6 महिन्यानं कळालं की मोबाईलमध्ये सेटिंगमध्ये गेल्यानंतर मॉडेल नंबर असते, त्याप्रमाणे मॉडेल नंबरचा ग्लास बसवायचा असतं, हे नंतर कळालं। मग हळूहळू सुरू झालं, मग धंद्यातले पैसे त्यातल्या त्यातच गुंतवत गेलो, त्यातले पैसे काय काढले नाही, असं सुरू झालं हळूहळू। मग एक बरेच लोक यायचे, मला ह्या मोबाईलचं कवर पाहिजे, त्या मोबाईलचं कवर पाहिजे, ते मिळायचं नाही। पण लक्षात आलं की आपण सगळ्या मोबाईलचे कवर ठेवले तर आपला गिरायक होईल, त्याप्रमाणे मग मी सगळ्याच कवर मिळेल याची व्यवस्था केली, माझं गिरायक वाढायला लागलं। शॉपमध्ये गेले तर जी गोष्ट त्यांना 300 रुपयेमध्ये व्हायची ती गोष्ट माझ्या दुकानात 150 रुपयेमध्ये व्हायला लागली, त्यामुळे कस्टमर खुश व्हायला लागला आणि ते एकमेकाला सांगत गेलं आणि ते लोकांना सांगत गेल्यामुळे ते माझा प्रचार दुकानाचा ऑपअप झाला। आणि माझ्या नंतर लक्षात आलं, मी जी जागा इथे शिकूया म्हणून लावली होती आणि नंतर ट्रेन होऊन दुसऱ्या जागी जाऊया, तर ती मिरजेतली सगळ्यात टॉप जागा होती,
कारण त्या जागेच्या जवळ तहसीलदार ऑफिस होतं, तिथं प्रांत ऑफिस होतं, तिथं सेतूचं ऑफिस होतं, तिथं गॅस कनेक्शनचं ऑफिस होतं, आणि मिरजेतले सगळ्यात टॉप शिकवणी क्लास त्या एरियात होते. त्यामुळं संपूर्ण मिरजेमध्ये त्या कॉलेजची मुलं जी यायची शिकायची आणि सगळीकडे मेसेज देतात, अरे इथं मोबाईलचं कवरचं दुकान आहे, तिथं शार्ट कवर मिळतात, स्वस्त मिळतात. आणि प्रांत तहसीलदार ऑफिस असल्यामुळं संपूर्ण मिरज तालुक्यामध्ये मेसेज जायला लागला, लोक यायचे, अहो आमच्या गावात मिळत नाही, खरं तुमच्याकडे लई स्वस्त आहे म्हणून ते पण घ्यायचे. असं करत हळूहळू धंदा वाढायला लागला. मग पैसे वाढत गेलो, थोडंसं दागिने घाणवत ठेवले, विम्यामधून पैसे काढले, असं करत 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 वाढवत गेलं. आणि आज अशी परिस्थिती आहे, ज्या मुलीनं नोकरी सोडली 40,000 मला असं वाटलं की ती 40,000 सोडली, आता आपल्याला मिळणार 20,000 थांबणार. तर आज तुम्हाला सांगतो, बापू मला दिवस महिन्याला 1,20,000 प्रॉफिट आहे माझा आज महिन्याला. जवळजवळ 5,000 सुरू केलेल्या वस्तू माल मुलीचे पैसे वापरून थोडे इकडे तिकडे पैसे जोडा करून जवळजवळ माझ्याकडं आता 10,00,000 रुपयाचा माल आहे. जवळजवळ 20,000 मोबाईल कवर माझ्याकडे आहेत. सांगली जिल्ह्यातलं सगळ्यात माझं म्हणजे स्टॉलच लावते दुकान असं आहे की सगळ्याच कवर मिळणारं दुकान. आणि बापूंच्या कृपेने आता मला पाठीमागं शॉप पण मी घेतो आहे. साधारण 14,500 रुपयाचं शॉप आहे. हे सगळं बापूंच्या कृपेने. बघा, जी जागा मला वाटते इथं शिकूया, ती जागा बापूने सगळ्यात टॉप जागा मला दिली. आणि आता पर्याय म्हणून मी शॉप पण घालतो आहे. ते पर्याय पण कसा झाला बघा, माझं स्टॉल आहे उघड्यावर आहे, त्याला मी पॅक करतो, सगळं प्लॅस्टिक रबर आहे. माझ्या मनात असं आलं की एखाद्या दिवाळीचा एखादा फटाका जर दुकानावर पडला तर प्लॅस्टिक आहे सगळं जळलं आणि दुकानात जळलं प्रमोद, तर तू काय करणार, दुसऱ्या दिवशी काय करणार, हे माझ्या मनात आलं. आणि मी पॅकअप ठेवायला लागलो. आणि आज परिस्थिती अशी आहे की जे दुकानात जेवढं माल आहे त्याच्यात 4 पट माझं बॅकअप आहे, आणि तेच बॅकअप आज मी दुकानात सगळं लावले. मी दुकानात 4,000 कवर आहेत आणि स्टॉलवर, आणि आता दुकानात 16,000 कवर. फक्त हे बापू आणि एडीएम केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे बापू माहिती आहे तुम्हाला एडीएममधून कसं करून घेतात. बॅकअपमधून म्हणजे आज माझी जवळजवळ 10,00,000 तर प्रॉपर्टी मोबाईलच्या बाबतीत आहे. आणि आता 14,500 शॉप घेतो आहे. हे सगळं बापूमुळं. हरिओम, श्रीराम, अंबंदे, नाथ समित, जय जगदंब, जय दुर्गा.